कशाबद्दल मला कळलं नाही. भाजपच्या काही आमदारांनी भाषणांमधलं की सुनील तटकरे यांनी आता राज्यभर फिरावं, रायगडमध्येच का खात आहे असा सुद्धा एक सर सूर दिसून. देशभरामध्ये जगभरामध्ये विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात नेत्रदीपक प्रगती होत असतानाच या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वाने देशभरामध्ये एनडीएचं जाळं अधिक विस्तारित करण्याचा जो प्रयत्न केला, विशेष करून महाराष्ट्रामध्ये अमितभाईंच्या या संबंध देशभरातल्या एनडीए मजबूत करण्याच्या प्रयत्नाला देवेंद्र फडणवीसांनी जे काही सहकार्य केले किंवा साथ दिली त्या माध्यमातूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण महायुतीमध्ये आणि एनडीएमध्ये सहभागी झालेलो. कदाचित माझ्या जिल्ह्यातील काही मोजक्या लोकांना अमितभाईंनी आणि देवेंद्रजींनी घेतलेली भूमिका मान्य नसेल म्हणून कदाचित त्याला छेद देणारी वक्तव्य काही जणांच्याकडनं माझ्या जिल्ह्यातल्या काही मोजक्या सहकाऱ्यांच्याकडनं झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मी एक पाहिलं की मला 14 अगोदरचं फारसं मी या ठिकाणी बोलणार नाही, पण अमितभाई शहा देशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून त्या पक्षाला एक वेगळी शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न अमितभाईंनी त्या ठिकाणी केला आहे. मला असं वाटतं तुम्ही जे मला प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जी काही व्यक्तिमत्व काही मोजकी माणसं करत असतील त्याची योग्य ती नोंद भारतीय जनता पक्षाचं शिस्तीचं नेतृत्व त्या ठिकाणी घेईल. एक असं आहे की मी स्वतः एक महत्त्वाचा या समन्वय समितीतला घटक आहे, माझ्या संदर्भातली वक्तव्य जी काही केली आहेत ती मी तिथे मांडण्या इतपत मी त्या वक्तव्याला फारसं महत्त्व देऊ इच्छित नाही, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो प्रयत्न अमितभाईंच्या नेतृत्वाखाली एनडीए मजबूत करण्याचा होतो आहे आणि ती भूमिकेला साथ देवेंद्रजीची मिळते आहे, कदाचित त्याच्या विरोधामध्ये ज्यांचे काही मतं असतील ती जर काही मांडत असतील तर त्याची योग्य ती दखल आणि नोंद ही भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल. यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये अधिक काही बोलायचं नाही आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.